नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्ष सध्या सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे दरम्यान यामध्येच काल झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये राज्यातील शिंदे गटाला एक प्रकारे दिलासा मिळाला होता तर ठाकरे गटाला धक्का बसला होता त्यामुळे शिंदे गटात आनंदाचं वातावरण तयार झालं होतं परंतु यामध्येच आता सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक आदेश देत शिंदे गटासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देखील मोठा धक्का दिला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट तर नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त आमदारकीवरून राज्यातील शिंदे फडणवीस सरकार राज्यपाल कोश्यारी यांना फटकारला आहे राज्यात महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार सत्तेत असताना सरकारकडून राज्यपाल नियुक्तीचा साठी बारा उमेदवारांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती परंतु राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विविध देत तब्बल दोन वर्ष ही यादी प्रलंबित ठेवली आणि आपल्या अधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून त्यामुळेच राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार यांच्यातील सत्ता संघर्ष हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे मात्र आता दुसरीकडे राज्यातील शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर अवघ्या दोन महिन्याच्या आत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त बारा उमेदवारांची नियोजन केलं होतं आणि त्यामुळेच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे अडचणीत आले आहे परंतु यामध्येच आता सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय देत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना बारा आमदारांची नियुक्ती करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे त्यामुळे राजकीय एकच खळबळ उडाले असून आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आमदारांची नियुक्ती करता येणार नाही आणि त्यामुळेच हा शिंदे गटासह राज्यपाल कोश्यारी यांच्यासाठी देखील धक्का मानला जात आहे दरम्यान शिवसेना नेमकं कुणाची आणि धनुष्यबान कुणाचा या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने या, या संदर्भातील संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला आहे त्यामुळे आता त्यामुळे आता शिवसेना नेमकं कुणाचे आणि पक्षचिन्ह या यासंदर्भातला निर्णय हा पूर्णपणे निवडणूक आयोग घेणार आहे